पाणी असलं गार आहे बरोबर. गंगारती झाली बघा कंप्लीट फ्री आता. तर भावांना आता सकाळचं वाजल्यात 5 आणि आम्ही चालले आता गंगा आरती करायला बघायला. आणि मी तिघे जण आल्या आता बघा तिघे जण पण रात्री फ्लाईट नाल्यात 9 वाजलेले दिनच नाही आला. नाहीतर तुम्ही म्हणणार एवढे दिवस ब्लॉगमध्ये दिसली आणि एकदमच कुठं काय नवीन आली तुम्हाला. चला डायरेक्ट गंगा आरती म्हणजे आरती ह्याच्यावर गंगेवर गेल्यावर व्हिडिओ चालू करतो. अशा तऱ्हेने सकाळी आमच्या इथं रिक्षा आलेली आहे 5 आणि आता आम्ही चाललोय गंगा आरती करायला. मामा जरा काय तर बोला मराठी मध्ये काय तुम्हाला येणार नाही हिंदी मध्ये शेवट रे बोलो शेवट रे जमते जमते. चला आता डायरेक्ट इकडे कसं इलेक्ट्रिक गाड्या आहेत इलेक्ट्रिक आहे नाही त्यामुळे घुमाल्या ही पाठीवर पब्लिक आहे बाबा आपली सगळी पाठीवर इकडे दाखवतो तिन्ही बसायचो. चला आता डायरेक्ट गंगा भेटले आणि आमच्या दादांनी लाडू आणलेली असलं क्वालिटी लागली सकाळी 5 म्हणजे उठून मी लाडू खालो लय खतरनाक लागला ती. चला डायरेक्ट आता गंगा आरती करताना किंवा तिथं स्नान करताना व्हिडिओ करतो. आता आम्ही बरोबर कने गंगा अशी आले बघा ज्याला की विष्णूगड मध्ये हरिद्वारला गेली तिथं विष्णूघाट आहे ज्या ठिकाणी जी आरती होती आणि गंगा आरती तिथं आम्ही आले. आता जाणार पहिला स्नान करणार आणि मग आरती बघायला बसणार कारण की पुढल्या साईडला तिथं दाखवतो म्हणजे कुठं आरती होती वांट जाय करते इकडे बघा तुम्ही एकदा दाखवत सगळं गर्दी लय आहे सकाळ सकाळी 5 बाकी ती गर्दी तिने आल्यात इथं बघा तुम्ही दाखवतो असं आपल्याला करायचं आहे. त्याशी मज्जा नाही हे व्हिडिओ मध्ये बघते ते आता रिअल मध्ये बघा दाखवलं असं करायचं भावांना आपल्याला. तर आता आम्ही आवराले आणि चाललोय बघा फेमस पॉइंट आहे देऊ सकाळी जा पहिला गेला येता नाही कौतुक नावा गेला हे आहे काय व्यवस्थित गार असेल पाणी नाही आरती चालू व्हायच्या दोन आपण जरा स्नान मी घेऊया आणि मग जाऊया. भावाना लई भारी वाटलं पाणी असलं गारा सांगतो सकाळी उतरले का नाही पूर्ण माझी झोपच गेली हे पण आहे बघा कौतुक. आता बाकीच प्रीतम आणि आतिशी आल्यात या की चला लवकर आता जाणार आहे मोबाईल घेऊन हाय असते तिकडे पुढं जागा आहे का राहायला आणि निष्ठाईज मोबाईलजवळ वाहून जायला नको माहिती झाले चुकीवर आल्या बरोबर पाण्याला एवढं प्रेशर आहे की नाही प्रेशर. चला पाण्याला लई भयानक बुडतो जरा 5 अरे खाली ये व्हायले व्यवस्थित पडला मोबाईल आगे बघ पाणी असलं गार आहे बरोबर लय वांड आहे. आता 5 एकदा स्नान घेतो पाणी
जाऊ की तुम्ही एकदम मन तृप्त झाले, लय भारी वाटत, लय भारी. आणि आता जरा जरा ऊन पडाले, ऊन म्हणतो म्हणजे जरा जरा उजेड व्हायला, त्यामुळे लय भारी झाले बघाय वातावरण. गार आहे की नाही, लय गार आहे. नाही 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 कुठ नाही भैया, कुठ नाही भैया. लय गार आहे की नाही, जा की जा, खाली बुड, खाली बुड, खाली बुड, खाली बुड. आत्ता का जेव्हा आत्ता तू जरा पापा पिटले केलेली. आता आमचं इथं स्नान घेऊन झाले, आता आम्ही चालले सहजण गंगारती बघायला. आता कपडे बिडे चेंज करतो आणि जातो गंगारती बघायला. चला आता निलेजा, त्यांच्याकडे माझं टावेल आणि हे आहे अंडरवेअर, तिकडे घेऊन येणार आहे. तिने कुठे बघायला पाहिजे पहिला, दोन आवरे आपण आता. आणि थोड्या वेळात आरती पण चालू होणार आहे. आरती चालू मी आणि निवांत. शेट नाही त्याची आरती चालू झाली. चालत आहे. वा वा, आमचं नशीब कांड आहे. असंच बसू येणार की सगळे जण. आता एक मिनिटात आरतीला सुरुवात होणार आहे भावांनो. आम्ही तर का कपडे बिडे चेंज करून घेतो, सपला विषय. हा चालू झाले बघा, कसलं भारी वातावरण आहे माहिती काही शब्द. तिथे जरा मार्ग घेतो बा. भारी वाटायला सांगतो, लय मन प्रसन्न झालं. मी आता कपडे पण चेंज केले नाही, हाय असं आलोय. चेंज करायचं तेवढ्या आरती चालू होती, त्यामुळे इथं सांगतो. गंगा आरती झाली बघा कम्प्लीट. तरी आता परत आपण नाही शाही नको म्हणता येऊन लावायला. तर गंगा आरती झाली आता सगळी. आणि बघा कसलं वातावरण आहे सगळी खतरनाक. आणि एवढं भारी वाटत आहे म्हणजे आंघोळ केल्यानंतर इथे येऊन कधी गंगा आरती बघायला मजा येईल. वेळेचा आहे भावांनो, आणि हरिद्वारमध्ये यायला पाहिजे, तरच मजा आहे त्या. आता इथे गंगा आरती आम्ही आवरले सगळं. आणि आता आम्ही चालले वरती मंदिरात पाया पडाला. हे मंदिरात पाया पडणार, परत रूमवर जाणार, आवरणार आणि परत मग पुढल्या जिरणीला आपल्या सुरुवात होणार. चहा कुठे काय चहा पिऊन झाली. तर बघा भावांनो, शेवटी आमच्या दादाकडनं दक्षिणासाठी हे केलेलं आहे. दक्षिणा दिली वाटतं दिलं. आता इथे स्कीम कशी असं थांबी दिलं ह्याचं मी देतो घेऊन बघू काय विषय झालंय. तर पहिला इथं आरती केली होती बिलीत, आणि नंतर म्हणजे दक्षिणा द्यायला लागते. मी म्हणजे किती रुपये देतात, मी म्हणजे कॉलेज स्टुडंट आहे, 20-20 रुपये देणार म्हणजे लई काय देणार. ऑनलाईन कर दे, स्कॅनर दे. आता हां बघा चौरासी 33 13 64 03 शिल्पा पांडे कितना करने का इतना डाल लेना. सिक्स ले हाँ सिक्स ले है कुछ होती 18-180 रुपये और 20 रुपये उनके दर्शन 200 रुपये 84 रिक्षा करून आम्ही परत चालले रूमवर. रूमवर जाताना मग व्हिडिओ करतो. आणि रिक्षामध्ये इथं भावना लय भारी वाटते फिरायला. इलेक्ट्रिक आहे सगळं, त्यामुळं निवांत वाटते. आवाज येत नाही, काही नाही, स्मूथ असतं. बघा हे सगळं डोंगरच आहे सगळं बघील तिकडे. आता इथनं पुढे तर जरा थंडी चालू होणार, इकडे जरा गरम आहे. तर आता पुढे गेल्यानंतर थोडं थंडी चालू होणार, त्यामुळे पुढे आता आपल्याला स्वेटर बिटर पॅक करून जायला लागणार आहे. लई बोललो आता चला रूमवर जायला. तर आता आमचं रूमवर येऊन सगळं आवरले आम्ही पूर्णपणे, म्हणजे पॅक झाले. एक मिनिट कॅमेरा पॅक झाले. आता इथं बॅग आहे, इथं आधीच दादा पण आहेत. आता सगळे ही रूम सोडताना मला लई वेट वाटली, कारण रूम लई भारी होती, त्यामुळे काय पर्याय नाही खरं. चला जायला तर लागणार आता जाऊया. खाली मुलं थांबल्यात, ट्रॉली बॅग ओढ्यात आपली, हे काढायला लागते नाही तर बोंबा मोठ्या.
जाऊया आता कोणकोणात बघायचं खाली जायचं लिफ्ट घ्या वरती नाही काय तिथल्या आहे जाऊया लिफ्ट आली लिफ्ट इथं जाय त्यामुळे काय बरं आहे खाली बा लिफ्ट लिफ्ट येऊन वांड आहे खरं पण आणि चेहऱ्याला सनस्क्रीन लावलं असतो त्यामुळे चेहरा पांढरा दिसत असं समजून घ्या तुम्ही आणि मला काय माहिती आहे तुम्ही समजून घेत असा आता सगळं खालून येतं बॅग ते नावर आली बघा आम्ही इथं वरती टाकाले इथे पॅक करणार आहे आता आज पूर्णपणे मोठी बॅग जी आहे ती काढायला येणार नाही आहे त्यामुळे आम्ही बारीक बारकी बॅग अशी घेतल्या पाहिजे जिमची तुमची पण असली तर तुम्ही घेऊन येत जावा ह्यामध्ये आपलं सनस्क्रीन फेस वॉश रुमाल एखादा एक्स्ट्रा टी शर्ट किंवा शर्ट आणि बाकीचं तुमचं काय असलं टोपी बिपी सगळं ठेवायचं चार्जर मेन महत्त्वाचं आहे हे असं पाहिजे सगळं तर उपयोग आहे नाही तर मग काय होते नंतर वरती आणि परत काढायला लागते कारण की दिवसभर आज काढणार नाही ह्या मोठ्या बॅगा फक्त बारक्या बॅगाच आपल्या असं असणार आहे सगळे अरे पडल अरे भाऊ का गडबड करायला एवढं करून असतो निवांत कर काय अडचण नाही मुलं साऊंड कॉम्पिटिशन झाली आज इकडे कुठला आउटलाईन आहे या आउटलाईन जोरात आहे ही आउटलाईन जोरात आहे तू चालू कर गिरे इकडल्या साऊंड कॉम्पिटिशनला जोरातच आहेत आउटलाईन बंद पडलं आउटलाईन कुठला आहे बंद पडलं बंद पडलं वाजायला की जोरात केपी काय वाजवणार की काय विषय केपी करा साऊंड चेक करा काय तो बोल काय दे बोल यायचं रे मग आणि चालू झाले परत नेक्सा आणि केपी कॅबिनेट आता हॉरन सोडणार आहे केपी कॅबिनेट तुझं कुठला आहे आता सॉन्ग कुठे सोडलाय होय लॉइटली खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.